श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदा शिवाय नमः। ओम नमो जी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरो, ज्योतिर्मयस्वरूपा पुराण पुरुषा, अनादिसिद्धा आनंदवन विलासा, मायाचक्रचालका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते, जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या, विश्वंभरा कर्ममोचकगहना, मनोजदहना मनमोहनजो, भक्तवल्लभतु हिमनगजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकीश्वरधुनी विराजीत, जाती सुमन हारवतजी, पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपण, भयमोचन भवहारक जो, जो सर्गस्तित्यंत कारण, त्रिशूल पाणी शार्दूल चर्म वसन, स्कंद तात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो, जो सच्चिदानंद निर्मळ, शिव शांत ज्ञान घन अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन कल्मष मोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मजतात मन रंजन जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलाकर दशशत मुख दशशत कर, दशशत नेत्र सुर भूसुर अहो रात्र ध्याती जया, भव भवांतक भवानी वर, श्मशान वासी गिराम गोचर, जो स्वर्धुनी तीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्याल भूषण, जो गजदमन अंधगमर्दन, ओंकार महाबलेश्वर आनंद घन, मदगर्व भंजन अज अजित जो, अमित गर्भ निगमागमनूत, जो दिगंबर अवयवरहित, उज्जयनी महाकाल कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणु नृपवर महत पापहर, घृष्णेश्वर सनातन जो, जो उमा हृदय पंजर कीर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्र देश विहारी जो, कैरव लोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमा शंकर, तपापार नाही जाचा, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नाग रक्षण, नागानन जनक जो, वृत्रारी शत्रु जनक वरदायक, बाण वल्लभ पंच बाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुर हारक, वैद्यनाथ अत्यद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रिताप शमन त्रिविध भेद रहित,
त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो काम सिंधुर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमवती धव हिम केदार अभिनव जो पंचमुकुट माया मलहरण निशिदिन गाती आमणाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारी जन कांतक प्रिय कर भूजा संताप हरण जोडो निकर जेथे तिष्ठत अहो रात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसी या शिवा सर्वोत्तमा अजा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा वर्णाभया महिमा निगमागमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अघाध थोर तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजबा आणुकोठुन व्योम साठवे संपूर्ण ऐसे सांठवन कोठुन आनु मेदिनी वसनाचे जळ आणि सीकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता के विहोय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कंजलक जलधी मशी पात्र सुरद्रुमलेखणी विचित्र करुणी लिहित कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरियाता केवी करू ग्रंथ तरी तू मणी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदु त्यासी जीर्ण दशी बाहती दीन बंधु तैसे तुझे गुण करुणा सिंधु वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमूशके महिमांबर परियात्म सार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणी वर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरीण मी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवी नमी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे नैमिषारण्यी शौनकादी सुमती सूता प्रति प्रश्न करीती तो चिदाकाशींचा रोहिणी पती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सूरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अघाध महिमा आस पास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीलामृत अद्भूत श्रवणद्वारे प्राशन करू ह्यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवुनी चित्त शिवचरित्र परमाद्भूत
श्रवणे पातक पर्वत जळती। आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार, श्रवण मात्रे देनार श्री शंकर निजांगे। सकळ तीर्थ व्रतांचे फळ, महामखांचे श्रेय केवळ, देणार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती। सकळ यज्ञांमाजी जप यज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र, तरी मंत्र राज शिव षडक्षर बीजसहित जपावा। दुजा मंत्र शिव पंचाक्षर, दोहींचे फळ एकची साचार, उतरी संसारार्णव पार, ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती। दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक, इतुक्यांसही संहारक शिवतारक मंत्र जो। तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी निर्जरांसी हाची कल्याण, कर्ता मंत्र राज संपूर्ण, अघाध महिमान वर्णवे। नवग्रहांद वासर मणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर, कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती। शास्त्रांमाजी वेदांत, तीर्थांमाजी प्रयाग अद्भुत, महाश्मशान क्षेत्रांत मंत्र राज तैसाहा। शस्त्रांमाजी पाशुपत, देवांमाजी कैलासनाथ, कणकाद्री जैसा पर्वतांत मंत्रवंचाक्षरी देविहा। केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हे चितारक मंत्र, तीर्थव्रतांचे संभार ओवाळुनी टाकावे। हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी, अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती। स्त्री शुद्र आदि करुणी हाची जप मुख्य चहू वर्णी, गृहस्थ ब्रह्मचारी आदि करुणी दिवस रजनी जपावा। जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता, कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा। शिव मंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोष वारण, उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होती। न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करुण, शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा। अखंड जपती जे हा मंत्र, त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र, आपुल्या अंगाची सावुली करी पंचवक्त्र, अहोरात्र रक्षितया। मंत्र जप का लागुनी, शिव म्हणे मी तुमचा ऋणी, परी तो मंत्र गुरुमुखे करुणी, घेई जे आधी विधीने। गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ति वैराग्य दिव्य ज्ञान, सर्वज्ञ उदार दयाळु पूर्ण, ह्या चिन्हे करुण मंडित जो। नीत भाषणी शांत दांत, अंगी अमानित्व अधंबित्व, अहिंसक अति विरक्त तोची गुरु करावा। वर्णानां ब्राह्मणो गुरुः, हा वेद वचने निर्धारु,
हा त्या पासोनी मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने। जरी आपणासी ठावू का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार। उगाची जपेतो अविचार तरी निष्फळ जाणीचे। काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे। वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांसी चर्चा पूर्ण तरी गुरु विनतरेना। एक म्हणती स्वप्नी अम्माते मंत्र सांगितला भगवंते। आदरे सांगे लोकांते परी तो गुरु विनतरेना। प्रत्यक्ष येवुनिया देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता। मौंजी बंधने वीन गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट अपवित्र। वारा वीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळोनी। तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास। म्हणोनी संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे। जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठावुक। जैसे गर्भांधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची। असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण। काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदि करुणी। शिव विष्णु क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम। तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका। श्रवणी पठनी निज ध्यास आदरे धरावा दिवसे दिवस। अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय। श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस। ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस श्रवणे पावन सर्व होती। तरी मथुरा नाम नगर यादव वंजी परम पवित्र। दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी। सर्व राजे देती कर भार कर जोडो नी नमिति वारंवार। त्यांच्या मुगुट रत्न किरणे साचार प्रपदे ज्यांची उजळली। मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी। जेने सत्ता वसन पसरुनी पालाणिली कुंभिणी हे। उभारिले यशोध्वज जेवी शरत काळीचा द्विजराज। सकल प्रजा आणी द्विज चिंतिती कल्याण जयाचे। जैसे शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष। जो दुर्बुद्धिदासीस स्पर्शन करी कालत्रयी। सदबुद्धी धर्म पत्नी सीरत स्वरूपासी तुळीजे रमानाथ। दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले। भुभुजावरी जामदग्न्य समरांगणी जेवी ब्रळयाग्न। ठान न चळे रणी हून कुठार घाये भुरुह जैसा। चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळीचा आवळा। जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा। बोलणे अति मधुर
मेघ गरजे जे विगंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधु देखोनी अद्भुत जल सिंधु होय भयबित निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी नचळीची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुणिया ते लावण्य सागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पीकस्वरी हंस गमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी अलंकारा शोभाजिची तनुआनी दशन झळकती जेवी हिरे खाणी बोलती सदनी प्रकाश पडे सकल कलानी पूर्ण ह्या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालीत धनी पाहता न पुरेची नूतन आणिली परमून मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करुण परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे वजरुण आगर्षिला नृपमान जमीन या लागी दाशार्ह राजा उठोन आपन चिगेला तिज पाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले जुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशी मौळी सर्व काळ व्रतस्त असे जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्ष युक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षड्रस अन्ये भक्षुण मगललना भोगावी प्रीती करुण राजलक्षण सत्य हे राव काम मदे मत्त प्रचंड रतिभरे पसरोनी दौरदंड आलिंगण देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार्गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत नृपवेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांगहा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकल संशय टाकुनी मुळी हुनी गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र मुकुटावंतस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसुयात मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मजधिदला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहो रात्र परम पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्षति तुके भक्षिले मज श्री गुरु दये करुण राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चण घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन
पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सदगदीत जाहला। म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिव मंत्र मज देई आदरे ज्याचे नि जपे सर्वत्रे महत पापे भस्म होती। ती म्हणे हे भुभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारी तू माझा। तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ तो ज्ञानिया माजी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची। जैसे वसिष्ठ वाम देव ज्ञानी तैसाच महाराज गर्ग मुनी त्यासी नृप श्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईजे। मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडोनी उभा ठाकला। अष्टभावे दाटुनी हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणुनी पुढती लागे पायी मी ती नाही भावार्था। ह्यावरी तो गर्ग मुनी कृतांत भगिनी तिराये बुनी पुण्यवृक्षातळी बैसुनी स्नान करवी यमुनेचे। उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन ह्यावरी दिव्यरत्ने आनून अभिषेक केला गुरुसी। दिव्याभरणे दिव्य वस्त्र गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दाशार्ह राये समर्पिली। तनुमन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असो नि गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती। श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्यामती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो। एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परम चांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पहावे। धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्रे आला पढून धिक पठन तयाचे। जैसा खर पृष्टीवरी चंदन षड्रसी दर्वी व्यर्थ फिरुन जेवी मापे तंदुल मोजुन इकडोन तिकडे टाकिती। घाणा इक्षु रस गाळी इतर सेविती रसन भाळी की पात्रात शर्करा साठविली परिगोडन कळे तया। असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुंचे। उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरुन मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे। हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञान तमते चक्षणी निरसून नवल जाहले। अद्भुत मंत्राचे महिमान रायाचिया शरीरा मधुन कोट्यावधी काक निघोन पळते झाले ते धवा। कितीएकांचे पक्ष जळाले चढफडतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांते। जैसा किंचित पडता कृषाण दग्ध होय कंटक वन तैसे काक गेले जळोन देखो निरावन बलकरी। गुरुसी नमुनी पुसे द्रूप काक कैचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप
निर्जराहुनी आगळे। गुरु म्हणे ऐक साक्षेपे, अनंत जन्मीचे महापापे, बाहेर निघाली काक रूपे, शिव मंत्र प्रतापे भस्म झाली। निष्पाप झाला नृपवर, गुरुस्तवन करी वारंवार, धन्य पंचाक्षरी मंत्र, तू धन्य गुरु पंचाक्षरी। पंचभूतांची झाडनी करुण, सावध केले मज लागुन, चारी देह निरसून केले पावन गुरुराया। पंचवीस तत्वांचा मेळ, त्यात सापडलो बहुत काळ, क्रोध महिषासूर सबळ, काम वेताळ दुसदुसी। आशा मनशा तृष्णा कल्पना, भ्रांती भूली इच्छा वासना, ह्या जखिनी यक्षिणी नाना, विटंबित मज होत्या। ऐसा हा अवघा माया मेळ, तुवा निरसिला तत्काळ, धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ, गुरुदयाळ धन्य तू। सहस्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त, पापे जळाली असंख्यात, काक रूपे देखिली म्या। सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक, सुरापान गुरुतल्पग, परदारागमन गुरु निंदक, ऐसी नाना महत्पापे। गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक, स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्म छळक, परनिंदा पशु हिंसक, वृत्तीहारक अगम्य स्त्रीगमन। मित्रद्रोही गुरुद्रोही, विश्वद्रोही वेदद्रोही, प्रसाद भेद लिंग भेद पाही, पंक्ती भेद हरिहर भेद। ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक, पाखांड मती मिथ्या बाधक, भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक, स्त्री लंपट दुराचारी। कृतघ्न परद्रव्यापहारक, कर्म भ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक, बकध्यानी गुरु छळक, मातृहतक पितृहत्यारा। दुर्बल घातक कर्म मार्गघ्न, दीन हत्यारी पाहती पैशून्य, तृणदाहक पीडिती सज्जन, गोत्रवध भगिनी वध। कन्या विक्रय गो विक्रय, हय विक्रय रस विक्रय, ग्राम दाहक आत्महत्या पाहे, भ्रूण हत्या महापापे। ही महापापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली, इतुकी काक रूपे निघाली, भस्म झाली प्रत्यक्ष। काही गाठी पुण्य होते परम, म्हणून नर देह पावलो उत्तम, गुरु प्रतापे तरलो निस्सिम, काय महिमा बोलू आता। गुरुस्तवन करुणीय पार, ग्रामासियाला दाशार्ह नृपवर, सवे कलावती परम चतुर, केला उद्दार रायाचा। जपता शिव मंत्र निर्मळ, राज्य वर्धमान झाले सकळ, अवर्षण दोष दुष्काळ देशातुनी पळाले। वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशांत, आलिंगिता कलावती सी नृपनाथ, शशी ऐसी शीतळ वाटे। शिव भजनी लाविले सगळ जन, घरोघरी होत शिव कीर्तन, रुद्राभिषेक शिव पूजन, ब्राह्मण भोजन यथाविधी। दाशार्ह रायाचे आख्यान, जे लिहिती ऐकती करीती पठण,
प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांसी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुणी तोची बोलवित विचारोणी पहावे मनी निरधारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नव्हे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमाध्याय गोडहा श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।